जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक, वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. मंडळी, आजचा वास्तूचा सल्ला, कोणतीही नवीन वस्तू घरात आणल्यावर अगर नवीन पदार्थ घरी केल्यावर देवापुढे ठेवूनच नंतर उपयोगात आणावा. वस्तू, पदार्थ, कपडे हे सगळे ईश्वर कृपेनेच मिळाले आहे असा भाव ठेवून श्रद्धा, प्रेम, भक्ती असल्यामुळे कृतज्ञता व्यक्त केली जावी. नवीन जिन्नस, मोसमातील फळे घरी आणल्यावर देवाला नैवेद्य दाखवून मग आपण खायला सुरुवात करावी. आपणास कधीही कमी पडणार नाही. मंडळी, नवीन कपडे आणल्यास हळद कुंकू लावून देवापुढे ठेवावे, मगच ते परिधान करावे. घरी अन्नधान्याची समृद्धी व्हावी म्हणून पहिले आणलेले पोते धान्य थोडे देवापुढे ठेवावे. मंडळी, हा साधा उपाय आहे, पण प्रत्येक गोष्ट ही देवाला आपण अर्पण केली पाहिजे, कारण काही त्या देवामुळेच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. तिथे आपला अहंकार गाळून, मीपणा गाळून, बाबा जे काही आम्हाला मिळतं त्या गणरायामुळे, त्या देवामुळेच जर आपण ती श्रद्धा ठेवली, ती भावना ठेवली, तर आपला उत्कर्ष हा नक्कीच होईल. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचा व्हिडिओ पाहायचा असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल तुम्ही जरूर पहा. तूर्तता आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय गणेश.